आपल्याला भीती जरी वाटली तरी मरावंच लागेल आणि नाही वाटली तरी मरावं लागेल. आपण माणसं आहोत. किती मोठ्या लोकांना जावं लागतं याची कल्पना करा. आपण त्यांच्या तराजूत बसतो का? याच्याकरता मी तुम्हाला एक पुरावा मांडतो. आबा एक मयूरध्वज नावाचा राजा होऊन गेला. त्या राजाचं नाव आहे मयूरध्वज नावाचा राजा. फार अधिकारी राजा आहे. माझे या अभंगावर 809 कीर्तन झाले असतील एकाच अभंगावर. हो, मयूरध्वज नावाचा राजा, एवढा विद्वान राजा, एवढा सदाचारी राजा, एवढा सात्विक राजा, एवढा भावनिक राजा. नुसता भावनिक कामाचा नाही बरं, त्याच्याकडे सदाचार असावा, सात्विक असावा, सुशील असावा, क्रियाशील असावा. नुसता भावनिक म्हणजे माणसाचं दुःख पाहिलं की बाबा तुमचं कसं हो गारानच तुमचा भाग गेला कसं देऊ करीन. आ रडू नको ना, तू शेतकऱ्याला सुविधा दे ना, असा नालायक राजा कामाचा नसतो. कसं हो कसं धकिता ना, आता तू काऊन रडायला, तुला राजा केले ना मी, तुला काय शासनाचा निधी देता येईल तो शेतकऱ्याला, तू रडू नको. रडाव कोणी, क्रियाशील राजाने. वाटेल ते दिल्याच्या नंतरही जर खड्डा बुजत नसल मग त्यानं म्हणायचं काय देव आपल्यावर कोपला हो, काहीच देईन. कस चलत असल हो तुमचं? अशा भावनिक आयला निब्बर दांड्यानं गुडघ्यापासून कमरा पुस्तोर मागून आणायला पाहिजे. विठाला विठाला मयूरध्वज नावाचा राजा क्रियाशील राजा आहे. कर्तव्य निष्ठ आहे, नष्ट नाही, कर्तव्य निष्ठ राजा आहे. प्रजा वात्सल्य स्थिती आहे. आई लेकरावर जितकं प्रेम करते तितकं समाजावर प्रेम करणारा राजा. त्या राजाचं नाव आहे मयूरध्वज नावाचा राजा. कीर्ती पसरली. किती मोठ्या लोकांना जावं लागतं एक छोटासा. आपण बसतो का बघा त्या तराजूत मग ठरवा. आणि या राजाची कीर्ती सर्वत्र पसरल्याच्या नंतर तिन्ही देवांनी विचार केला, ब्रह्म विष्णू आणि महेश, आपण याच्याकडे जाऊ म्हणजे गेले. आता देव ज्या अर्थी एखाद्या भक्ताकडे जातात ते देवाच्या रूपात जात नसते. ते तुमच्या माझ्यासारख्या एखाद्या माणसाच्या रूपात गेले. तिघ जण गेले. तिथे गेल्याच्या नंतर मयूरध्वज राजाकडे गेले आणि म्हणले महाराज आम्हाला जेवायला पाहिजे. राजानं सांगितलं इच्छा भोजन लागेल ते देऊन टाकतो, तुम्ही मागताल ते देऊन टाकतो. राजाच्या लक्षात आलं गंध लावलेली माणसं आहेत, पांढरे शुभ्र कपडे घातलेले आहेत, कडक टोप्या आहेत, निश्चित हे पुरणपोळीचं जेवण मागतील. शक्यतो आंब्याचे दिवस होते, रसपोळी मागतील. काका होय संतोषराव दुसरं काय मागतील? पण आबा त्या तीन लोकांनी सांगितलं राजा तुमच्या उजव्या मांडीचं मांस पाहिजे. मागायच्या आधी सांगितलं लक्षात ठेव राजा आम्ही जे मागतो ते जेवायला देताल का? राजा म्हणला काही मागाव तसं नका म्हणते, मोगुम खात नको, वचन पाहिजे. देऊन टाकलं वचन, घेऊन टाका वचन. तुमच्या उजव्या शरीराच्या मांडीचं मांस पाहिजे आणि ते मांस तुमच्या बायकोनं तुमच्या पोरानं कापायचं आणि आम्हाला शिजून द्यायचं. बाईला थोडासा राग आला. आणि का राग येऊ नये? नवऱ्याची मांडी कापून मागितल्या बाईला बाई जर हसत असेल तर समजायचं आपण चुडेल निश लग्न केलंय. नवऱ्याची मांडी कापल्याच्या नंतर एखाद्या बाईला जर आनंद वाटत असल तर असं समजायचं साडी नेसती म्हणून बाई आहे. मालकाला दुःख झाल्याच्या नंतर जिला दुःख होतंय तिला पतिव्रता म्हणत असतात. आपल्या भारताची, आपल्या देशाची, आपल्या राज्याची, आपल्या राष्ट्राची ती प्रणाली आहे. बाईला दुःख झालं आणि बाईनं सांगितलं शोभत का हो तुम्हाला गंध वगैरे लावले? म्हणले बाई जरा हळू आवाजात बोला. काय हळू आवाजात बोला? तुम्हाला माहित आहे बाईचा पुरुषाच्या शरीरावर अधिकार आहे. म्हणले बाई आम्हाला त्याचं ज्ञान आहे म्हणून आम्ही डावा अंग मागितलं नाही. कोणतं अंग मागितलं? उजवं. वामांगी रखू माये दिशे दिव्य शोभा. डाव्या हाताला कोण आहेत? आई साहेब आहेत. अर्धांगी पार्वती सुमनाच्या माळा विभूतीचे उधळन शीतकंठ निळा.
आयसा शंकर शोभे उमा वेल्हाळा जय देव जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव अर्धांगी पार्वती अर्धांग पार्वतीच डावांग रुक्मिणी आईसाहेबाच म्हणून तर डावी कुण आहेत वामांगी रखुमाई प्रत्येक स्त्रीचं डावांग पुरुषाच स्त्रीच असतं तिचा अधिकार असतो त्याचा तो जगाचा मालक होता राजे हो तो काही भी कसं मागेल हे बाई तुम्ही काही शिल्लक बोलू नका मी जे अंग मागितलंय ते अंग उजवं मागितलंय बाईचं बोलणं संपलं काय चालेल त्या बाईचं तुटला आयुष्याचा दोरा सांगतो मुलगा हुशार होता मयूर ध्वजांचा या तिन्ही व्यक्तींचं दर्शन घेतलं त्याच्यातल्या मुख्य व्यक्तीनं सांगितलं तू दर्शन गिर्शन घेतल्यानं तू काही दुःख बाजूला जात नाही तुला काय दर्शन घ्यायचं तर घे पण जे ठरलंय तेच होईल याच्या बदल्यात दुसरं काय बदल बसा 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 इथं बसा आणि मग तिघांचं दर्शन घेतलं डोळ्यातून पाणी आलं का रडतोस काय नाही म्हणे एक काम करा माझ्या बाबाच्या उजव्या मांडीचं उजव्या शरीराचं मांस घेण्यापेक्षा माझं सगळं शरीर शिजून खा मी देऊन टाकतो माझं शरीर संकल्प सोडा देवानं माणसाच्या रूपात असणाऱ्या ब्रह्मांडाच्या मालकानं त्या मयूरध्वजाच्या मुलाला सांगितलं तुला एक वाक्य कळतंय का तुझ्या बाबांनी वचन दिलं ती वचनाची पूर्तता ती ऐकलीस का तो काय तर काय म्हणे तुझ्या बाबाच्या उज्ज्वल शरीर तुझ्या आईनं तू कापायचंय असं ठरलंय ना आपलं मग तू तुझं शरीर का शिजून द्यायलाय तू कापायचं शरीर तुझ्या आईनं कापायची उजवी मांडी आणि तुम्ही शिजवायचं मला द्यायचंय मयूरध्वजांनी मुलाला सांगितलं बाळा चौकटीत अडकलो रे आता आता काय विषय नाही करवत आणला एक करवताचं तोंड बायकोनं धरलं दुसरं मुलानं धरलं पायावर करवत टेकला करवत टेकल्याबरोबर डाव्या डोळ्यातून पाण्याचे दोन थेंब आले या तिन्ही देवाईपैकी एकानं सांगितलं ए थांबा रे कापू नका मयूरध्वजाने विचारलं काय झालं महाराज काय नाही ज्याचं ज्याचे डोळे रडतेत का म्हणजे आम्हाला देत असताना ज्याच्या डोळ्यात दुःख आहे त्याचं मांस आम्ही खात नाहीत मागणारा लय अधिकारी होता महाराज लय अधिकारी होता देणारा बी कितका हुशार आहे बघा बा मयूरध्वजानं सांगितलं महाराज तुम्ही शरीर मागितलंय उजवं आणि पाणी येतोय डाव्या डोळ्यातून मागितलंय कोणतं उजवं पाणी कोण्या डोळ्यातून येते डाव्या मग का तुम्हाला त्या डाव्या शरीराचं काय संबंध आहे तुम्ही उजवं घ्या ना पण त्या मालकानं सांगितलं राजा आमची इच्छा आहे डोळे कोणते चरडू नये कारडते काय विद्वान राजा हवा त्या राजानं सांगितलं महाराज डाव डोळा याच्या करता रडतोय उजवं शरीर तुमच्या सारख्या सात्विक माणसाच्या पोटात चाललंय म्हणून हे शरीर कारणी लागायले पण डाव्या शरीर कव्हा कारणी लागेल याच्या करता डावा अंग रडायले तेव्हा तिन्ही देवांनी आपले रूप प्रगट केले आणि मयूरध्वजाच्या गळ्याला कडकडाटून मिठी मारली काय राजा आहे म्हणले काय राजा आहे अहो तिन्ही देवांना नमावं तिन्ही देवानं पुढच्याच्या कर्तव्याची निष्ठा बघून या तिन्ही देवानी मान खाली वाकवावी इतकी व्याप्ती भक्तीची आणि कर्तव्याची ज्याची मोठी आहे त्याला मयूरध्वज नावाचा राजा म्हणतात पण तो राजा आज नाही त्याच्या या आयुष्याची माळ तुटली पहिलं कडवं तुटला Yeah.
मयूर ध्वजाच्या कोण्या कर्तव्याच्या अंकात आपण तराजूत बसू शकतो? आबा काहीच नाही, तयाचिया चरण रज धुळी, काय काय ताकद! एवढ्या अधिकारी महात्म्याच्या पायाला चिटकलेल्या मातीच्या कणाची बरोबरी करू शकत नाहीत आपण, कणाची। मग या टोकाला गेलेल्या लोकांची जर आयुष्याची माळ तुटत असेल, आपल्याला तर यम घरात तुडतुडू हानील, आपली लायकीच काय राजू? त्याच्यात मी तुम्हाला म्हणत नाही, मी पण त्याच्यात आलो, मी कीर्तन सांगतो म्हणजे काय लय कुठला तुकाराम महाराज लागून गेलो काय? मी महाराज महाराज होते, आहे का नाही? आपण सामान्य माणसं आहेत। एका बाईच्या पोटात 4.5 महिन्याचा गर्भ आहे, अधिकारी बाई, इतकी सात्विक बाई, इतकी सदाचारी बाई, इतकी पुण्यशील बाई, इतकी पावन बाई, जो स्त्रीत्वाचा स्वाभिमान असतो का, या स्वाभिमानातील एका तिळा इतका सुद्धा अंक जिचा ढळत नाही अशी स्त्रीत्वाला परिपूर्ण असणारी पावन स्त्री, तिचं नाव होतं उत्तरा। फार फार अधिकारी होते उत्तरा। कोण उत्तरा? जो झोपी गेल्याच्या नंतर ज्याच्या अंगावरचे रोम कृष्ण कृष्ण म्हणायचे, अशा विद्वान माणसाची सून होती ती। ज्याच्या जटा इचरत होती एक व्यक्ती, एका व्यक्तीला तहान लागली, ती व्यक्ती पाणी आणण्यासाठी गेली आतमध्ये। तोपर्यंत माझ्या मालकाचं डोकं मांडीवर घेता का असं म्हटल्याबरोबर त्या व्यक्तीने मांडी दिली। त्या व्यक्तीचं नाव होतं आबा उद्धव, फार हुशार होतं, नवविधा भक्तीपैकी उद्धवाचं नाविन्य आलेलं आहे। त्या उद्धवानं त्या पुरुषाच्या डोक्याला मांडी दिली आणि त्या जटा अशा विचरत होता। जटा विचरत असताना त्या घरातून जगताप काका असा मंजुळसा ध्वनी आला, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी। हे तुम्हाला कळण्यासाठी हा जप सांगतोय, मुच्छते नति कृष्णानाम द्वापारे च भयंजनो वृष्णिरोर्भवतितायां मुच्यते कृष्णातिभयो यतः सर्वास्ति देवकी सुतानां यत्प्रगल्भाति भयो जनः। असं कोड चिंतन त्या डोक्याच्या जटातून येत होत, केसातून, डोक्याच्या जटा होत्या अर्जुनाला, केस होते त्याच्यातून। आपल्या जटा 350 गंगात भिजिल्या तरी भजन म्हणायचे नाही, याच्या पलीकडचं सांगू का? आपल्या डोक्यातला केस जर भाजीत निघला तर पुन्हा भाजी खा वाटत नाही, इतक्या बेकार आपल्या जटा, हो हो, इतक्या जटा, इतक्या जटा बेकार। त्या जटा कृष्ण कृष्ण म्हणायच्या, आणि असं ज्याचं शरीर आहे तो त्या बाईचा सासरा आहे। पंढरपुरातल्या मालकाला त्या बाईचा सासरा किती आवडायचा माहिती? कुपी तरी निवांत साई, ऋषी तरी बुझावीत जाय, राग आला तरी देवानं चोंबळायचं, रुसला तो व्यक्ती तरी देवानं मानाखाली हात घालायची। पंढरपुरातला मालक त्या व्यक्तीसाठी पिसा झालता, पिसा म्हणजे वेडा, वेडा नवल पिस लागलं होतं पार्थाचं। त्या व्यक्तीचं नाव आहे अर्जुन, आणि अर्जुनाची ती सून होती। बाईचा नवरा किती अधिकारी सांगू तुम्हाला? 22.5 वर्ष वय, पण या वयातलं पोरग इच्छामरणी माणसाच्या नाकात मानला होता। त्या व्यक्तीचं नाव होत पितामह भीष्माचार्य। तर 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 माथार हलत होत, सामान्य नाही। किती माथारा अधिकारी! ज्या माथाऱ्याचं दर्शन घेतल्याशिवाय पंढरपुरातला मालक अर्जुनाच्या रथावर बसत नव्हता, इतका अधिकारी म्हातार। आणि ते म्हातार अर्जुनाच्या मुलाला भेट होत, मी सांगत नाही, महाभारत सांगते, कारण शब्दवेधी विद्या येणारा, चुकून शब्द गेला, चक्रव्यूहाचं भेदन करण्याची ताकद, आत्मधि जाण्याची ताकद अभिमन्यत होती, बाकी नव्हती कोणाकडे। म्हणून भीष्माचार्याच्या लक्षात आलं की या युद्धात आपण हरतो की काय, भीष्माचार्यांना घाम येत होता।
इतका अधिकारी व्यक्ती अभिमन्यू, आणि त्या अभिमन्यूची पत्नी उत्तरा. तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय. या अभिमन्यूची धर्मपत्नी उत्तरा साडेचार मासाचा गर्भ पोटात आहे. मी परवाला इन्सुरला काकाकडे भागवतो त्याच्यात बोलून गेलो, प्रसंग असेल तुम्हाला ऐकायला येईल. तिच्या अंगावर एका नालायक व्यक्तीने ब्रह्मास्त्र टाकला बा. तसा चिरंजीव आहे, सात चिरंजीव मारुतीरायच्या यादीत येतो पण आचरणात नाही. रांगेत सगळेच असतील, बाजारात सगळेच बैल असतील, एका भावाचे असतील का? काही हुंडे, काही फाकड्या शिंगाचे, काही खिलार, काही कोकणी, मसडा पण जाफरी, गावरान, सिंगाळू, राजस्थानी, गिर म्हशी, डोळेच दिसत नाही, बारीक डोळे असतात. प्रत्येकाची किंमत वेगवेगळी आहे ना. रांगेत जरी एका असतील तरी पण किंमत वेगवेगळी. हे सात चिरंजीव आहेत पण सात चिरंजीवाचा प्रत्येकाचा सगळ्याचा बॉस माझी मारुती राय. नाथ बाबा म्हणले, तुकोबाराय म्हणले, ज्ञानोबाराय म्हणले, सगळ्या संतांनी वर्णन केलं, एक नंबरचा चिरंजीव. याच्या पलीकडे सांगू का, मारुतीरायानं राम जन्मायच्या अगोदर भक्तीचा शोध लावला होता. केली सीता मूळ रामायणा आधी. मग रामायणच नाही तर सीता कुठून? एक जणाला विचारलं, कस काय काय सांगायचं बरं का तुम्हाला, आणि पुढे रामायण होणार आहे असे काही काही लोकांना कळाल तर बरं का? काही काही म्हणजे तुझा आजा होता का, तो नालायक का, तू साडू होता तो देशी पेणार, कस काय सांग तू असं? सीता या शब्दाचा अर्थ भक्ती. भक्तीचा शोध जर सर्वात अगोदर कोणी लावला असेल तर शिवशंकरानं. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, जनार्दनी वैष्णव शिरोमणी. भक्तीचा शोध लावला तो शिवजीने. आणि मारुती राय कोणाच्या अवतार? ध्वजस्तंभावरी वानरू ते मूर्तिमंत शंकरू. अकरावे रुद्र मारुती राय. भक्तीचा शोध एका चिरंजीवाने लावला ते मारुती राय. म्हणून तर भक्तीची वाट विचारली तुकोबर आहे. काय वाट विचारतात. वैष्णवातले वरिष्ठ वैष्णव मारुती राय आहेत. प्रकाश बोध तितका मोठा वैष्णव कोणीत नाही. सात चिरंजीवपैकी आगळा वेगळा चिरंजीव, तीनच चिरंजीव सांगतो. चार घरी गेल्या पाहा ना, गुत्त थोडं घेतलं मी, ऐका नाही. जरी एखाद्याला सांगा वाटेल का हंतू काय आम्हाला, म्हणून
याच युगात अजून एक चिरंजीव होता, त्या चिरंजीवाचं नाव होतं बिभीषण। ते बी चिरंजीवचे बरं का, चांगला होता तसा, भजन करीत होता, पण याच्यासाठी करीत होता, मला बसायला खुर्ची असावा म्हणून म्हणून भजन केलं त्यानं। हो मनसी बिभीषण इतकंच म्हणायचं आपण, मी बी म्हणत होतो पण आता माझ्या लक्षात आलं महामूर्ख आपली काय ताकद आहे त्याला म्हणायची, ते नामदेव राय म्हटले आपली नाही नाबा आहे का नाही आपण कशाला। एका ठिकाणी तर सांगितलं केलं भजन बिभीषणन त्या चिरंजीवानं, पण लंकेचं राज्य मागितलं, राम कुठं झाला तो म्हण, हाही चिरंजीव तितक्या मोलाचा नाही। आणि ज्या चिरंजीवाचं सांगत होतो त्या चिरंजीवाचं नाव आहे अश्वस्थामा, यांनी ब्रह्मास्त्र टाकला, नालायकाचं ऐकून ब्रह्मास्त्र टाकलं, नालायकाच्या संगतीत राहून टाकलं। त्या आंधळ्याच्या पोट्ट्याही संग राहत होतं ते, त्या आंधळं माहिती ना तुम्हाला, म्हणजे पाहिलं कुठं तुम्ही, ऐकिलं असणं, वाचवायला कुठं तुम्हाला बी टाईम आहे, इतके तुमच्याकडे द्राक्षाचे बागन हेन तेन, तुम्ही कुठं रिकामे, तुमच्या कडक टोप्या पाहिल्याबरोबर तर आम्हाला इळ्याचं ध्यान होतंय, लांबून चलत असतो मी तुमच्या लोकांच्या, लय जवळून नाही, खटकन अंग कापायचा आपला आहे का नाही, आमच्यापेक्षा 25-30 वर्ष पुढे आहेत तुम्ही माणसं, तुम्ही कुठं बस बसताना महाभारत वाचित। नालायक होती ती शंभर कारटे त्याच्या सान्निध्यात गेल, नाही तर लय चांगल्या माणसाचं पोरग। अरे बापरे, त्याच्या वडिलाचा अधिकार सांगू तुम्हाला, जगात दुसरा होता, जगात दुसरा, जगात जगात भारतात नाही, पृथ्वीवर जितके देश आहेत तितक्या देशातला दुसरा व्यक्ती, विद्वान व्यक्ती। महाभारतातला संग्रामातला युद्ध कौशल्याचं पूर्ण कौशल्य त्याच व्यक्तीचं होतं। द्रोणाचार्यापासून विद्येचा खेळ, ही सर्व विद्या द्रोणाचार्यापासून होती, सर्व विद्या, इतका अधिकारी व्यक्ती होता, इतका अधिकारी, पण पोट्ट नालायक निघलं ना। तेव्हा झाडाचं बुड किती चांगलं आहे त्याच्यापेक्षा फांद्या किती मस्त आहे त्या बघायच्या, चट फांद्या तुटून गेल्या, बुडाच्या भावताल सावली नाही, पावसात मेळ बसन आणि उन्हाचा मेळ बसन, बुड खपके कासऱ्यात बसन, गांजा फुगलंय बुड, हा कुठं गेलं की टेकीतच बुड पळायलंय, त्याच्या छातीला मशीन लावली, फांद्या कुठं आहेत, जळून गेली, फांद्या नाम पुत्र, फांद्या नाम लेकर आणि बुड नाम बाप। माणसाच्या जीवनात सर्वात मोठी श्रीमंती आपत्ती चांगली निघणं काका, त्याच्यासारखी श्रीमंती दुसरी कशात नाही। 100 कोटीची प्रॉपर्टी आणि पोरं बुटं हरपून यालेत, हे समाधान नाही, असं कोणाच्या जीवनात होऊ नये। मी काय कोणाची वाभारी काढीत नाही, होऊ नये होऊ नये, ह्याच्याकरता चांगलं वागा। हो सर्वात मोठी श्रीमंती आपली लेकरं आपल्या ताब्यात असावी, सर्वात मोठी श्रीमंत श्रीमंती आपली पत्नी आपल्या ऐकण्यात असावी, सर्वात मोठी श्रीमंती आपण बोललेला शब्द लोक खोटा म्हणत नाहीत, ही श्रीमंती, ही श्रीमंती। 1000 कोटीची प्रॉपर्टी आणि दिलेला शब्द पाळीतच नाही, त्याचं खरंच नाही बाबा, काही काय करत आहे त्याची श्रीमंती, काय पोरं का बंडलं टाकणार आहेत का त्याच्या मातीत, काय काय काही काही श्रीमंत ठराव्या केलं, आयुष्यभर काम केलं आणि संपत्ती कमवून ठेवली, बायको म्हणते पप्याच्या बापाला अक्कल नाही, अरे बापरे, त्यानं कोणतं तळ आमुष्याच्या दिवशी पाहा त्यालाच कळलं उडी टाकायला हे का नाही। सर्वात मोठी श्रीमंती आपली लेकर आहेत। दोनच टाईम कळण्या कोंड्याची भाकर खायला भेटावा, पण बाहेरून आल्यावर पोराने विचारा बाबा जेवलात का, हे माय आई जेवलीस का, हे दोन शब्द वापरणारे ज्याच्या जीवनात मुलं आहेत त्यांना समजायचं आम्ही स्वर्गात आहेत। लिहून घ्या गिरगावच्या बाळ्याचं वाक्य, त्यांना समजायचं आम्ही स्वर्गात आहेत। 1000 कोटीची प्रॉपर्टी आहे, 1000 कोटीची प्रॉपर्टी आणि पोट्ट बापाला बोलतच नाही, समजायचं बंगल्यात राहून मी मसन वाटते। काय वाटत असेल द्रोणाचार्याला, अवया द्रोणाचार्यांचा मातीचा पुतळा तयार केला, लाहोर चित्र खाणाऱ्याचं पोरग, लाहोर सशे रानडुकर खाणाऱ्याचं पोरग, आणि जंगलात मातीचा पुतळा तयार केला, जंगलात जंगलात
आणि त्या पुतळ्याकडे बघून साधना केली. जगात तिसरं आलं, जगात तिसरं, जगात जगात, तुमच्या तालुक्या जिल्ह्यात याच्यात नाही, भारतात नाही, जगात तिसरं. काय वाटलं असेल द्रोणाचार्याला, माझ्यामुळं अर्जुन धनुर्धारी आहे, माझ्यामुळं एकलव्य जगप्रसिद्ध झाला. जिथं ज्ञानोबरायने त्याची दखल घेतली, श्री गुरुचे नावे माती डोंगरी जयापाशी होती, तेने कुळी येथील जगती एकवध केली. त्या कुळाचं मोठे पण वाढलं. प्रकाश बुवा ज्ञानोबराय दखल घेतात, हा काय सामान्य ताकद आहे का काय? मग एवढी मोठी अधिकार शक्ती असताना माझाच मुलगा कसा हलकट, हे द्रोणाचार्यांना दुःख होत. असं जाऊ अस्त्र टाकलं, मला तुटला आयुष्याचा दौरा सांगायचा. का बाईच्या अंगावर त्या अस्त्राचा प्रयोग केला, बाई हुशार होती. कशी हुशार सांगतो तुम्हाला, आलेल्या सुनानं ज्येष्ठांना इचारावं, आलेल्या सुनानं घरातल्या ज्येष्ठ लोकांच्या पुढं वाकावं, म्हणजे सतत पाय पडणं याला वाकणं म्हणत नाही, त्यांचा सल्ला घेतल्याशिवाय काहीच न करणे याचा अर्थ आहे वाकणे. बरीच लोक गर्दीत पाय पडून खिसा हाणतात, आपल्याला वाटतं हे पाय पडायला, आणि नंतर कळत खिसा गेला घरे. असं होतं ना ते, कधी कधी चूक ठरतील. पाय पडणारी फारच चांगली असतात असं काय नसते. शब्द वलयात ठेवून त्या शब्दाचे आचरणात आणणं याला म्हणायचं नम्र. हुशार बाई होती, तिनं आपल्या सासूबाईला विचारलं. तिला सासा होत्या, चार चार सासा होत्या. अर्जुनाला बायका किती सांगता येतील तुम्हाला, किती महाराज फुकल्या सुधरत आणि पहिली मला गोळी घाला. दम नाही नो कीर्तनायला, भागवतायला दम नाही, रामायणाला दम नाही, कीर्तनायला दम नाही, प्रवचनाला दम नाही. तुम्हाला का अगुण यायचा नाही, तुम्हाला येऊ बी नाही. तुम्हाला गुण आले आम्हाला नाशिकला जावं लागेल गट उचलायला. तुम्ही असेच चोर पंक्चर झाले पाहिजे. महाराज येत राय खपक्या पाकिट नेत राय, आम्ही तसेच रुमाल झटकल्या अभंग काय का नाही होता. लक्षात ठेवलं पाहिजे राजू, तुम्ही जितकं लक्षात ठेवतान का तितके आमचे अभ्यास करतील. हो, आदरयुक्त भीती वाटली पाहिजे आबा माणसाला. बाबा पुढं असे चिकित्सक लोक असले पाहिजे, असे चिकित्सक असले पाहिजे की बाळ्यानं पुन्हा पुन्हा अभ्यास करून अभंग एकच घेऊ द्या पण चिंतन बदलू द्या, असा अभ्यास करायला पाहिजे. तुमच्या लक्षात नाही राहिले आमचं चलतं पुन्हा तेच. मग लक्षात ठेवायचं, चार पत्न्या होत्या अर्जुनाला, तरी एक नाव सांगणार नाही मी, ते तसं ठोतच असतो मी. माणसं कामाला लागा हो. आमची इथे एक माणूस होता, सगळे पैसे कोहत देत नव्हता. त्याला माहित होत सगळे दिलं की उद्या कामाला येत नाही. ते रोजदारीतले 100-200 ठोचाच, म्हणजे ते त्याला पक्क लक्षात होत. म्हणलं का कस काय देत नाही, तुझ्या ध्यानात नाही बाळ्या, हे पुन्हा उद्या येत नाही ना. आणि त्याला माहिती आहे दुसरीकडे गेल्यावर हे देत नाही. तसं ते तितकं ठोत असतो मी. मग काय तसं काय विषय नाही, पण तुम्ही काहीतरी वाचावं ना याच्याकरता ठोत असतो. उलपी नावाची पत्नी होती अर्जुनाला, उलपी, आणि दोन तर माहितच आहेत तुम्हाला, सुभद्रा आणि द्रौपदी. एकीचं नाव उलपी, उलपी. चौथी कोणती होती बघा ना, घरी गेल्यावर. भीमाला किती होत्या त्या पा, भीमाच्या दोन सांगू का तुम्हाला, हिडिंबा एक आणि द्रौपदी एक, बाकीच्या बघू घरी गेल्या. विठाला 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 विठाला. ब्रह्मास्त्र सोडलं, चार सासायपैकी एका सासूवर जास्त तिची श्रद्धा. सख्खी सासू होती, म्हणजे जिच्या पोटी पूर्ग मुलगा जन्माला आला तो हिचा पती आहे, तिचं नाव आहे सुभद्रा. पण एक नंबरची श्रद्धा द्रौपदीवर होती, विश्वास होता. आतेबाई काम आटपलंय, तुम्ही रिकामे आहेत का? हो. मग द्रौपदी रिकामी असल्याच्या नंतर उत्तरेचं काम संपल्या आबा उत्तरात द्रौपदीच्या जवळ बसायची, आणि द्रौपदी पशी बसल्यावर द्रौपदी थोडीच म्हणत होती, आणबर तांबाखू लाव बर चुना, घेवर इकडं ते आडकिता, कापबर सुपारी, आणबर दोन चार पानं, तळबर जारशे भजे,
असं म्हणत होती का ती? द्वारकेच्या मालकाचं वैभव सांगत होती, ती पंढरपुरातल्या मालकाचं वैभव सांगती. काळ सारावा चिंतले, काळ सारावा चिंतले, एकांतवासी गंगा स्नान, एकांतवासी गंगा स्नान, हे देवाचा पूजने प्रदक्षिणा तुळशीचा, हे देवाचा पूजने प्रदक्षिणा तुळशीचा, देवाचा पूजने प्रदक्षिणा भेटन का तो वेळ चिंतनात सारायचा. बाबा काम बंद करून भजन करू नका बरं का. कामामध्ये काम, कामामध्ये काम, काही मना राम राम, काही मना राम राम, जाईना भवनाम सुख होई, हे जाईना भवनाम सुख होई, दुखाते जाईल भव श्रम सुख होईल दुखार, काही म्हणा राम राम. काम बंद करून नाही राम राम म्हणायचं. मालकाला कामाला जायचं, बाई भाकरीला बसली स्वयंपाकाला, आणि स्वयंपाकाला बसल्यावर लक्षात आलं मी पूजा राहिली, मालकाच्या भाकरी तशात ठेवून दिल्या आणि पूजाला बसली, ते बिना भाकरीचंच ऑफिसला गेलं. तो ही शिगदी व दळून खाल्लीस तरी तुला पुण्य नाही, तुला सर्वात मोठं पुण्य मालकाला डब्बा करून देणं. काम सोडून दिलं आणि इकडे इडे घालायली. पोराची माय स्वयंपाक करू लागली आणि पोरगा आजीला म्हणलं, आजी मा डब्बा भरन, मी कपडे घालतो तोर, शाळेला जायचं होत. आजी म्हणली बस मी तुळशील ये माय प्रदक्षिणा राहिल्यात, अशा कव्हा बी डब्बा भरायच्या टायमाला हिच्या तुळशीच्या प्रदक्षिणा असायच्या. ते पोरग कव्हा शिकायचं नापासच व्हायचं. ते इतको पोरग मोकार झालं, ती आजी मला भेटली, महाराज मना तुलेच मोकार झाला. म्हणलो तुझ्या मुंडक्यावर ट्रॅक्टर घालायला पाहिजे त्यांना. त्याच्या शाळेचा डब्बा भरायच्या टायमाला तू हा देव देव चलत होता ना, आणि त्यो शाळेत गेल्यावर मग तमाखून नस वाढायची आदल्या भरू भरू, मग चालायचा हिचा कार्यक्रम मिसरीन गिसरीन. वा मुख्यमंत्रीची चुलती कुठली. काम करायचं. शेतकऱ्याचा सर्वात मोठा देव आहे शेतीची निष्ठा ठेवणं. तुम्ही समजायचं नाही, आम्हाला जर आता पाणी सुटलं असेल आणि बागाला पाणी द्यायचं असेल, छाटणी काय तुमच्याकडे पिक असतील कांदे वगैरे, ते सोडून तुम्ही आमच्या पुढे बसायचं नाही. शेतीवर प्रेम करणं हेच तुमची वारी आहे. तुम्ही शेतीतून उत्पन्न माल काढणं हेच तुमचं कीर्तन आहे. कारण तुम्ही शेतकऱ्यानं जर माल काढा तर जगातली लोक खातील. हा कलेक्टर लय पुस्तक शिकून कलेक्टर झाला असतो, त्याला पेर बर म्हण गहू, हा सगळ्या भोकाड्यातून पाणी निघन त्याच्या. त्याला खर बर म्हण काका खरड छाटणी. अहो घामाला सुधरायचं नाही कुठून निघा, खर बर म्हण त्याला गोड छाटणी. आमच्याकडे तर नाही द्राक्ष, पण इकडे काकाकडे येत असतो माहीत झालं मला जरा जरा. आमच्याकडचं तर कवात नाही, काप बर म्हण कळड,
करड फक्त जुनेलाच माहिती, जिनच्या पॅन्टीवाल्यान काय असू नका, तुम्हाला काय माहित नाही, तुम्ही फक्त तेलच खात जा, तुम्हाला काय करडी माहित आहे. असल पुस्तकी ज्ञान त्याला करू शकतो ते शेती नाही. तुम्ही प्राण आहे देशाचा, हो मी वापरीत असतो. ज्या व्यक्तीचा तुम्ही फार मोठा आदरयुक्त पुतळा उभा केला, हे एक आपल्या क्षेत्रातली तिसरी देव येतो. तुम्ही देवाच्या दर्शनाला जात असताना तितकीच अशा लोकांच्या पुढे मानवाकी जा. हे देशाचे सेवक येतं, हे संतांच्या यादीत येतं, यांच्यामुळे आपण आनंदानं झोपतो, लक्षात ठेवत जा. कोणाला वाटत असेल मयाद्याचंच पोरग होतं असं नको समजू माताड्या. दोन देव एक नंबरचे देव, भगवान शिवशंकर, भगवान विष्णू परमात्मा एक देव, या दोघांचं भजन करणारी संत दोन नंबरचे देव. आणि आपण आनंदाने झोपतो का ज्यांच्यामुळं, हे भारताच्या सीमेवरले तीन नंबरचे देव आहेत. देशातलं सर्वोच्च पद असतं ना, सर्वोच्च पद देशातलं, तो सुद्धा जवानासाठी वाकून आदरांजली देत असतो. वाकून 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 तो 25 वर्षाचा जवान असेल आणि देशातलं सर्वोच्च पद 70-80 वर्षाचा व्यक्ती असेल तर त्याला सुद्धा मुजरा करावा लागतो जवानासाठी. देशाचा ध्वज फक्त अशाच व्यक्तीच्या अंगावर पडत असतो त्याला जवान म्हणत असतात. तर ते देवाच्या यादीत लोक आहेत, देवाच्या यादीत. म्हणून तुमच्या गावकऱ्यांना द्यावे तितके धन्यवाद. आणि माझा चौथा देव आहे ज्याच्या रक्ताचा घाम तयार होतो, ज्याच्या रक्ताचा घाम तयार होऊन काळ्या मातीत पडतो आणि काळ्या मातीतून तुम्हा आम्हाला जगण्यासाठी मोती तयार होतात, हा शेतकरी राजा चौथ्या क्रमांकाचा देव आहे. आपल्या वाट्याला आलेली सेवा ही भजन म्हणायचं आहे. आपल्या वाट्याला आलेली सेवा हे कीर्तन, प्रवचन, रामायण, व्याख्यान, वारी समजायची, वारी समजायची. कर्तव्य हा सर्वात मोठा परमार्थ आहे. काम आटपल्याच्या नंतर बाई सासूच्या जवळ बसायची, इथपर्यंत आलत ना आपलं. मी एसटी लांबून आणतो आबा, पण बस स्टँडला नेतो. एसटी लांबून गेली असेल, तुम्ही म्हणला असेल आता ही सरत का काय, नाही नाही बस स्टँड हुकू देत नाही मी. काहून लांबून आणतो माहितीये का, डिझेल बाहेरचं आहे ना, घरचं डिझेल असल्या माणूस शॉर्टकटचा विचार करते. हा काय करायचं विचार करेल, द्यायचं तेल देईल आणि भूते आला गायला काय ताण घ्यायचं, लांबून एसटी चला. द्रौपदी आई साहेबाच्या सानिध्यामध्ये माझ्या उत्तर आई साहेब बसायच्या. आणि मग द्रौपदी मातेनं नाना प्रकारच्या आख्यायिका पंढरपुरातल्या मालकाच्या 8व्या अवतारातल्या सांगायच्या. आज तो प्रसंग आलाय, 4.5 मासाचा गर्भ पोटात असताना अश्वस्थामाने ते ब्रह्मास्त्र सोडलं. ती आरडली ओरडली पळाली गिळाली काहीत नाही, बाई आता कसं होईल, माय मी जळते बाई कसे, असं नाही वळली ती. अहो लोयच रडायचा नात काय काय व्हायला, सासू बाहेर जावा, नवरा कामाला जावा, आणि सासरा शेतात जावा, आणि शेजारीन घरी यावा, इतकी दोरकी रडती शेजारनी पशी. काय सांगायचं काकू, मग मलाच माहिती कशी कशी राहली राहत, मलाच माहिती बाई मायबापाचं नाव करण्यासाठी राहते. काय माही सासू मला त्रास देते काकू, इस्त्यावानी त्रास देते. आणि कोणापाशी रडायली माहितीये का, जिनं तिन्ही सुना आडात ढकलल्या होत्या, अरे तिच्यापाशी रडायली, तू दोरके तू या गोळ्या संपल्या का काय, तू दुःख तरी अशा व्यक्तीला सांग ना जी तू दुःख मिटवीन नाही तर पोटात ठेवीन. जिनं तीन सुना जित्या मारल्यात तिच्यापाशी तू काय सांगायची, रड जाऊ नका, तुम्हाला बाळ्याची शपथी गिरगावच्या देवाला हक मारायची, काय पांचाटा पुढे रडायचं. आणि ज्या नालायकाच्या पुढे रडतात ते तुमचं काय चांगलं करणार आहेत, रडाव संतांच्या पुढे, रडाव देवाच्या पुढे. माणसाच्या पुढे रडून काय फायदा आहे, याच्या डोसक्याला केस कमी इतके दुःखानं बरबटली ती, आणि त्याच्या पुढे काय रडायचे, अधिकाऱ्यांच्या पुढे रडलं पाहिजे. उत्तरेनं विचार केला आता रडण्यात काम नाही. द्रौपदी नावाच्या सासूनं सांगितलेला उपाय जाऊन मग पंढरपुरातल्याला हाक मारली, द्यावं यावं लागतंय.
सूक्ष्म रूप घेतला, श्वासातनं प्रवेश केला, उत्तरेच्या गर्भात गेला, ब्रह्मास्त्र टिकून आलं आणि सुदर्शनामध्ये विलीन झालं. उत्तरा वाचलीन पोटातलं वाचलं. मला तुटला आयुष्याचा दौरा सांगायचा. त्या दिवशी अर्जुनाची सून आणि अर्जुनाचा नातू त्याच दिवशी मरत होता. त्याच दिवशी अभिमन्यूची पत्नी आणि अभिमन्यूचा मुलगा त्याच दिवशी मरत होता. पण वाचीला पंढरपुरातल्या मालकानं गर्भात जाऊन पुढे तो जन्माला आला. भारतीय संस्कृतीतला दोन नंबरचा राजा आहे तो. एक नंबरचा राजा होता भरत आणि दोन नंबरचा राजा आहे परीक्षिती. भरतासारखा राजाच झाला नाही. भरतासारखा सार्वभौम राजा झालाच नाही. भरतासारखा पूर्ण मीमांसकातला निष्ठ स्थितीतला राजा झालाच नाही. म्हणून त्या राजाचं जे नाव होतं का, तेच नाव या देशाला पडले, भारत देश. इतका पुण्यशील राजा. त्याच्यानंतर हा परीक्षिती. लय श्रीमंत, लय श्रीमंत. काही काहीला जरा जोरा पैसे असल्यावर कोणाला रामराम घालीत नाहीत हो. आणि मग ह्यो मथारा झाल्यावर लोक जवळ जात नाहीत. मग फोन लावतो, राम भाऊ आहेत का काय, या ना. हा, आवाज येईन, आवाज चटी आलाय तू. हा, पण तू तरुणपणात नाही कोणाला बोलला सोंबळ्या. आता तुला कसे बोलतील हो. आमचं एक पाहुणं जरा पैशानं जरा बरं होतं. लग्न कार्य त्याच्यात त्याच्यात आकड्याची काठीन गिटीन असं जसा असं चालायचा हो. जसा दारू पेलेला हत्ती आहे. पूर्वी राजे महाराजे हत्तीला दारू पाजित होते. मग दोन मत्त कुंजरा हा मद्यातयाची आवजगरा आयसा कुंजरोस्ती असं शास्त्र आहे त्याच्यासाठी. पाजित होते ना काही नालायक राजे हो. एका नालायक राजानं पोराला मारण्यासाठी हत्तीला दारू पाजली. एका नालायक राजानं स्वतःच्या पोराला मारण्यासाठी हत्तीला दारू पाजली. हिरण्यकश्यपू विठ्ठल यायचे टोपीच्या आतून केस उभे राहतात असं काय ऐकलं की कोणता नालायक असेल बाबा. आता चलत होता वजनात आणि मागच्या 2 महिन्यापूर्वी जरा आजारी पडले. मला म्हणलं वाळू महाराज पाहुण्या रावण्याकडे लक्ष द्यायचं. मी म्हणलं तुम्ही आमचे पाहुणे आहेत का काय. नाही बाबा पाहुणा छीन तुमचा. आणि मी म्हणलं गरीबाला पाहुणे म्हणतात का तुम्ही. नका बाबा टोले हाणू, पंढरपुरातल्यानं लय हाणले आता तुम्ही नका हाणू. मी म्हणलं आता तू हेच टोले खरे, तू कोणालाच बोलत नव्हता ना. कोण्या पाहुण्यानं रामराम घातला तरी काठी करायचं. मान वाकीत नव्हतं ती काठीवरी करायचं. लोकायला वाटत मला हाणतो काय गडी त्याच्यामुळे रामरामच नको असे काय काय लय फुगराट न हो. ते किती श्रीमंत होत सांगू तो राजा परीक्षिती. पंढरपुरातल्या मालकानं पावणे 3 वर्ष श्रीमंतक नावाचा मणी त्याच्या घरी ठेवला. 2 पुराणाचा उल्लेख, एक म्हणते 2.5 वर्ष आणि एक म्हणते 2.5 वर्ष. 2.5 वर्ष म्हणलं तर 1 वर्षाचे 365 दिवस आबा प्रकाश व्हा. आणि 365 दिवसाला गुणिले करा 21 क्विंटल 78 किलो. 21 क्विंटल 78 किलो गुणिले 365 हे मका नाही बरं आबा, हे सोनं हे. 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे रोजचं सोनं देत होता मणी. आणि हा 1 वर्षाचे 365 दिवस तर 2.5 वर्षाचे दिवस गुणिले 21 क्विंटल 78 किलो किती सोनं असेल त्याच्या इथं. हा, आपल्या इथं ती 1.5 ग्रामची मानत पण नाकाल झाटका. नको ना मंजुळा असं करू तू हो. लग्नात वरून टाकली आणि लग्नात फिरू लागली. संध्याकाळचं लग्न चट्ट्यानं फ्यूज काढून घेतलं साऱ्या मंगल कार्यालयात अंधार. सट नेली मंजुळी वर बाजू काहीच नाही ठेवलं तिच्या. मग म्हणली माय कुठं गेली. म्हणलं कुठं नाही गेली, पाहुणे नेली ती. आता आता ताण नको घेऊ. आपल्या भागवतात बी असं झालं नाही का, दुपारा काल्याच्या कीर्तनात 50,000ची पोत. वरून टाकी जाऊ नका पोती, आतून ठोस जा. या बा आता झाकायला येतात कीर्तनात कशाला चोर येते ना, है का नाही. चोरले हुशार असते ताबा. आम्ही एकदा मी औरंगाबादला नोकरील होतो, स्पेअरपार्टच्या दुकानावर होतो नोकरीला, कामाला होतो. 520 रुपये महिना होत. मला काही लाज वाटत नाही सांगा. काम केलं मी का, चोऱ्या थोड्याच केलं कोणाच्या. काम केलं आणि काम करत जाऊ माणसानं.
एसटीत बसलोत नगरला चाललोत औरंगाबादून, तो एका माणसाच्या अंगावर कपडे गिपडे चांगले मस्त जरा गर्दी झाली, काही उभे माणसं बसलेले ते लगेच म्हणला अरे सावध राहा चोरापासून, ह्यो चोर होता, सावध राहा चोरापासून म्हणल्याबरोबर लोक आपापल्या खिशाला हात लावू लागले, यानं पक्क ओळखिलं कोणाचे पैसे कुठे येत, माझ्याकडे पावणे 300 होते पण मी कपात ठुलते, आपले गरिबीचे कशाला खिशात ठेवायचे आणि हे कशाला कोणी उचकीन, हो 7-8 जणांचे गेले त्यानं ते माझ्यात माणसं पेरले होते, कंडक्टर म्हणले पोरा तू ये, म्हणलं महिन्यात जात, कस काय नाही सगळ्याचे गेले, म्हणलं मग इथं ठुलेले आहेत, म्हणलं तू कस काय नाही गेली, सगळ्यांना हात लावले ना कुठं पैसे ठुलेत, म्हणून मी हातच नाही लावला, हाताला हात कशाला लावू, हाताला कशाला हात लावायचा आहे का नाही, हो तसं सावध करीत असतात काही चोर, एवढं सोनं त्या मुलाच्या चुलत्यानं, चुलता नाही म्हणता येणार, आजोबानं, चुलत आजोबा भीम, या चुलत आजोबानं जरासंध नावाचा राजा मारला आणि 22,000 राजेची संपत्ती घरी आणली, इतका श्रीमंत, काय पैशाला कमी असेल सांगा बरं तुम्ही, एक एकदा माईच्या पोटात वाचिलं, दोन सोनं इतकं, इंद्रप्रस्थाचा राजा एवढं मोठं वैभव, एवढं मोठं वैभव ज्याला वाचण्यासाठी पंढरपुरातला मालक घाणीत गेलाय, गर्भातलंही सुख असेल का, नाकी तोंडी कुर्मी, हो कुर्मी कुर्मी अशी ती बारीक किडी असतात ना, चौकून चौकून चौक विष्टालेप चहूकडे, सगळ्या बाजूनं विष्टालेप कुर्मी किडे, काय त्या गर्भवासातलं सुख असल, पण त्याच्यात जगाचा मालक गेला, त्याच्यात त्याच्यात किती श्रद्धा असेल त्या व्यक्तीवर जगाच्या मालकाची, पण एके दिवशी तक्षक नावाचा सर्प दंश झाला आणि त्याची आयुष्याची माळ तुटली, म्हणून पुन्हा पहिलं कडवं तुटला कल्पना करा, या लोकांच्या आयुष्याची माळ तुटते आपली काय कथा आहे राजू, ऐकायचं कशा करता माहितीये का, दुःख विसरण्यासाठी, तुम्ही म्हणता असाल गिरगावकर इतकं टेकीत बोलतय इतकं वजनात सांगतय, याचं काय तुमचा काय माझा बांधाला बांध नाही, मला काय म्हणून तुम्हाला टेकीत बोलायचं, मला याच्याकरता बोलायचंय माणसानं नम्र व्हा, माणसाकडे लवचिकता असू द्या, माणसाकडे सदाचार असू द्या, माणसाकडे सात्विकता असू द्या, एवढी सात्विक सदाचारी लोक जर त्यांच्या आयुष्याची माळ तुटत असेल तर आपल्याला अभिमानाचा डोंगर कशाला घ्यायचा आहे, चुकाची गोष्ट आहे, फार चुकी फार चुकी फार चुकी, जोपर्यंत माणसाकडे नम्रता येत नाही ना तोपर्यंत देवाला आकळता येत नाही, नम्र झाला आनंद
माणसाकडे नम्रता असली पाहिजे. आपल्याकडे जितकी नम्रता येईल तितका जगाचा मालक आपल्या जवळ येईल, आणि आपल्या जवळ जगाचा मालक आला की यमाचा तडाखा बंद होईल. मग यम भेटतो आबा, मग मात्र यम भेटतो. यमाला भेडसवण्यासाठी एकच साधन आहे, फक्त आपल्याकडं नम्रता, नामस्मरण, भजन. कोणालाही चांगलं बोलणे, गरीब असो श्रीमंत असो, चांगलं बोलायचं त्याला. आपल्याला काय कोणाला पैसे द्यायचे का काय करायचंय? दादा, बाबा, काका, नाना, तात्या, आबा, राम राम, नमस्कार, जय हरी, जय गोपाल, गोड बोलायचं या मुखानं. ही सात्विकता ज्याच्याकडे आहे त्याला यमाची चटके मात्र कमी बसतात. मधुरा वाणी मोठी तुका मान भाव मोठी तुका मान भाव मोठी मधुरा वाणी मोठी तुका भाव मोठी तुका भाव मोठी. वा, एक पुरावा सांगतो आबा, आपल्या वेळेत बोलू आपण. जेवढं आथरू नये का तेवढेच पाय लांबिले पाहिजे. खाली चिखले चटई टाकली, आपल्या चटईवर पाय ठेवायचे म्हणजे भरणार नाहीत. ह्या अप्पांगावरून दिले खाली, भरके पाय पुन्हा चटईवर, पुन्हा धोतर भरलं नाही का नाही. आपल्या 2 तास आपल्याला चटई दिली तितक्यात खेळायचं, कशाला मग ठागावपणा करायचा. बैल चांगले चालले थांबलं दुसऱ्याच्याच रानात आहोत हो ना, आणि ह्या बैलावाल्याचं आणि त्या रानावाल्याचं भांडण हो. याला रोजदारी नाही त्याची कळवण लावून दिली. चुकीच्या गोष्टी असतात ते. बघा, चांगलं बोलण्यात किती ताकद असते. अहो, मरावं लागतंय. मरण आतापर्यंत कोणाला हिरती पामर जीव किती. येथे नाही उरु आले अवतार हिरती पामर जीव. नवबी मर गए दसबी मर गए मर गए ससरा ठा. हो, नवबी मर गए दसबी मर गए मर गए ससरा ठा. ए 33 कोटी देवता मर गए पेटी मांदूस भरलेला असावा. यम तो कोणाच्या बापाला भेट नाही. जमका अजब तडा खाबे. तू कोणाचा आहे तू काय जाणू शकतोस? काय स्वतःला मोठे पण समजू सगळे. 9 बी 10 बी 10 8 33 कोटी देवता चटमेलेत ना. तू कोण्या झाडाचा पालाय? पण भक्तीची नामाची शिदुरी ज्याच्याकडे आहे त्याची वाणी पवित्र असते. या पवित्र वाणीला यम भेत असतो. एक मुद्दा सांगतो, मरावं तर लागतेच, त्याबद्दल दुमत नाही, पण काही गोष्टी शीतल जात असतात. एका बाईचे मालक वारले. चांगलं बोलण्यातली ताकद किती आहे. एका बाईचे मालक वारले. मालक वारल्याच्या नंतर लक्षात आलं, अख्खं जीवन आपलं मातीत गेलं. लग्न होऊन दिवस किती झाले ते? 7-8. हे पण मी जास्त सांगायलो. फार मोजके दिवस लग्न होऊन, पण परिस्थिती नाजूक होती. इतकी परिस्थिती नाजूक, बाई किती अधिकारी तुम्हाला पुढं कळल, पण परिस्थिती किती नाजूक होती बघा. दोघं नवरा बायको सरपण आणायला गेले. गॅस नव्हते ना तेव्हा, आणि घरची शेती नव्हती. दुसऱ्याच्या शेतात वाळल्या झाडाची एखादी फांदी वाळलेली हिरवी तोडायची ताकद नव्हती. वाळलेली फांदी मोडायची आणि ते आणायचं. झाडावर मालक चढे काड्या टाकीत होतं, ती काड्या जमा करीत होती, दोरीवर टाकीत होती. तेवढ्या अवकाशात झाडाच्या बेळ्यातून एक सरप निघला आणि मालकाला तन दिशी चावला. दडेल दिशी खाली पडलं ते. काय तिच्या विद्वत्तेनुसार कळालं असेल, तिच्या लक्षात आलं, आपलं कुंकू पुसलं गेलंय. भाषा किती गोड आबा. आतापर्यंत वंशाचं पुण्य असेल, कुलाचं पुण्य असेल,
किती दिवस काय सेवा केली असेल, जेवढ्या दिवसात सासू सासऱ्याची चार पाच काय दिवस असतील तेवढ्या दिवसाची सासू सासऱ्याची केलेली सेवा आणि आपल्या पती परमेश्वरावर असलेली निष्ठा, या निष्ठेच्या बळावर तिची वाणी पवित्र होती. पवित्र वाणीनं दक्षिणेच्या राजाला आवाज दिला, आरती यम राजा. आरतीच गायली त्याला, बंधू सहिष्ण दिजा. बंधू भाऊ मानले, सोडवी पती माझा. देवा कुमकुम दान दक्षिणेचे राज तुला, दक्षिणेचे राज तुला. ओ संगा मागते रे देवा कुमकुम दान, ओ संगा मागते रे. आरती यम राजा, बंधू सहिष्ण दिजा, सोडवी पती माझा. दक्षिणेचे राज तुला. काय वाणी गोड असेल ती जर म्हणली असते पतिवृत्तीच्या सेवेच पुण्य. यम म्हणला असत मी लय पाहिल्यात कुकू लावणार, मी लय पाहिल्यात लय पाहिल्यात. चल होय माग आरती यम राजा. हात सोडल्याच्या नंतर हातातल्या काकणाचं तेज डोळ्यावर आदळलं. सोडवी पती माझा, वाणी किती गोड असा. आणि या वाणीच्या गोडव्यानं यमाला दया आली, बाईच्या मालकाचा प्राण फेकून दिला. मेलेलं उठलं सत्यवान, नाव होत सत्यवान, बाईचं नाव सावित्री. आली ना तर वड सावित्री जवळच. सत्यवान लय मठे आहेत पण हा सत्यवान वेगळा. सत्यवान 14 आहेत. पुन्हा कधी योग आला तर दुसऱ्या सत्यवानाचं सांगू. विठाला 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 विठाला. काय या देशात खाना असं बाबा, शाळा नाही त्या काळात, कॉलेज नाही, काहीच नव्हतं. पण त्या काळातल्या संतांनी आपल्यासाठी ह्या रत्नाच्या खाणी भरून ठेवल्यात, रत्नाच्या खाणी भरून ठेवल्यात, रत्नाच्या खाणी. सांगा सत्यवानाच्या काळात शाळा असेल का, असतील का कागद, असतील का पेनी, होते का मोबाईल रेकॉर्डिंग करायला, असेल का कम्प्युटर तवा. प्रकाशबुवा त्या काळात झाडाच्या सालीवर लिहून ठेवले, ध्वजपत्र म्हणतात त्याला. आणि ते आपल्यासाठी आता इतक्या आधुनिक काळात आपल्याला वाचता येईन. किती आपण हलकट नशिबाची माणसं आहोत आपण. अहो हे मोठा मोबाईल असतो ना तुमच्याकडं, त्याचं बटन दाबलं की पांडुरंगाचा गंध येतोय. गुगल बघा ना काय कळालं असून, त्या काळात पांडुरंगाचा गंध असा आणि या गंधात पांडुरंगाच्या गंधात आख जग. ते गुगलचं चिन्ह कसं आहे, तसाच गंध आहे पांडुरंगाचा. ते गाडीवर टाकलंय मी. कसं आहे गुगलचं चिन्ह, पांडुरंगाचा गंध चिन्ह. माझ्या जगाच्या मालकाच्या गंधात आख विश्व सामावले. ते गंध आला की मग तुम्हाला जे पाहिजे ते दाबा. आम्हाला तुकोबरायचा गाथा पाहिजे, हो आम्हाला ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी पाहिजे. पण तुम्ही एकच म्हणतात, तिकडे मराठवाड्यात कोण निवडून आली काय, मी निघतोय. हे मागता खपक्या मोबाईल आहेत तुमचे, नशीब मो खोटे, मला भोट मोठा भेटत नाही. बरं आहे आपल्या इतकू सर, काय हरकत आहे आता, कशाला म्हातारपणी गाऊन घालायचा. आता लोक लुगडं घातलं ना, आता कशाला गाऊन घालायचं. बरं आहे आपलं लुगडे, कशाला ताण घ्यायचा, काय ताण नाही. मग हे मोबाईल लय भारी द्याला ना देवानं, एकदा वाचलं तीनदा वाचलं की पुन्हा पाचच काम नाही. अहो शिव्या 400 पाठ्यात, ह्या पुढं येत नाही तर 2-4 देऊन बी दाखिले असत्या. हे म्हणते मा मेला लय मस्त अडगू कीर्तनच शिव्या द्यायला आणि येरी शिव्या.